सर्वप्रथम मी मराठी व्यावसायिक फोरम अर्थ संकेत नार्वेकर जी आणि भारत कुमार राऊत साहेब आणि उपस्थित सर्व विविध चेंबरचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो, कारण मला या ठिकाणी आपण बोलवलं। खरं म्हणजे आमची संस्था ही पुण्यातून सुरुवात झाली 2005 ला, आज 15 वर्ष या संस्थेला पूर्ण झालेली आहे आणि आज देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आमचे चॅप्टर्स आहेत आणि जवळपास 1 लाख अनुसूचित जाती जनजाती उद्योजकांचा देशभरातला हा फोरम आहे। त्याचबरोबर परदेशामध्येही जे भारतातून जे दलित समाजातली जी मंडळी आहेत ते व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने गेलेली आहेत, अशा सगळ्यांनाही आम्ही एकत्र करण्याचं काम केलंय। तसं UAE चॅप्टरचे आमचे प्रदीप सोनावणे आणि वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये ही चॅप्टर्स ह्याचे झालेले आहेत। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशामधली समाज व्यवस्था आणि या समाज व्यवस्थेमध्ये जो दलित समाज जो आहे हा ज्याला बॉटम ऑफ द पिरॅमिड आपण असं म्हणू, तर याच्यामध्ये आज तरुणांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे। आपण जर डेमोग्राफिक डिव्हिडंट जर भारताचा जर बघितला ते 1818 ते 1835 या वयोगटातले 65% लोक आहेत आणि भारतामध्ये जी 2011 ची जी जनगणना आहे त्याप्रमाणे 121 कोटी लोकसंख्या होती आणि अनुसूचित जाती जनजाती या समुदायाची 25% ही लोक, जवळपास 19 कोटी हे अनुसूचित जाती जनजाती समुदायाचे तरुण 1800 ते 1835 या वयोगटातले आहेत। गेल्या 60-70 वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये शिक्षणामुळे खूप प्रगती झालेली आहे आणि हा समाज ही पुढे आलेला आहे, परंतु आरक्षणामुळे जो लाभ मिळतो त्याच्यातून एकतर शासकीय नोकरीमध्ये संधी मिळते करिअर बनवण्याची किंवा राजकारणामध्ये आरक्षण असल्यामुळे एक राजकारणामध्ये करिअर बनवण्याची संधी मिळते, कारण काही लोक नगरसेवक आमदार खासदार वगैरे होत असतात आणि तरुण जो आहे तो नोकरीमध्ये संधी असल्यामुळे IAS व्हायचंय IPS व्हायचंय सरकारी नोकरीमध्ये जायचंय। तर असे एक दोन विशेषतः दलित समाजाच्या तरुणांच्या समोर आपलं करिअर बनवण्याचे मार्ग होते, परंतु आम्ही दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने एक तिसरा मार्ग जो आहे तो उद्योजकतेचा आणि या मार्गाने जर गेलं प्रामाणिकपणे कष्ट केले तर एक चांगलं जीवन आपण जगू शकतो हा आत्मविश्वास सर्वात प्रथम निर्माण करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि आज 15 वर्षाच्या कालखंडानंतर जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मला याचा खूप आनंद होतो की एक खूप मोठा वर्ग जो आहे हा वर्ग व्यवसायाकडे वळलेला आहे। आता हा एक भाग झाला एक फिलॉसॉफिकल त्याची एक बॅकग्राऊंड झाली एक माइंडसेट प्रिपेअर करणं, त्याचबरोबर एक चेंबर म्हणून ज्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत तर त्या सगळ्यांनी जसं सांगितलं तसं आमचा ही चेंबर वेगवेगळे कॉन्फरन्सेस सेमिनार्स त्याच्यानंतर राऊंड टेबल मिटिंग्स आणि त्याचबरोबर एक्झिबिशन्स आतापर्यंत आमचे 5 एक्झिबिशन्स झालेले आहेत आणि या एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये एक्झिबिशन होतं परंतु लॉकडाऊन मुळे ते होऊ शकलं नाही, पुढच्या काळामध्ये आपण करू। तर अशा प्रकारे एक ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी जी आहे विशेष म्हणजे दलित समाजामध्ये सर्व प्रकारची लीडरशिप आहे, पॉलिटिकल लीडर्स आहेत सोशल लीडर्स आहेत इंटेलेक्च्युअल लीडर्स आहेत, पण एक बिझनेस लीडरशिप ही निर्माण करायची अशा प्रकारचं एक आम्ही ठरवलं आणि आज देशभरामध्ये या समूहामधून अनेक बिझनेस लीडर्स आम्ही जे होते त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आणि ते समाजाच्या समोर एक मॉडेल म्हणून उभं करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होतो आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉलिसी इंटरव्हेन्शन, आपण जर बघितलं भारतामध्ये अनुसूचित जाती जनजातीचा जो हा समुदाय आहे या समुदायासाठी काय तर रेशन कार्ड देणं त्याला स्वस्त धान्य मिळणं किंवा अशा प्रकारे किंवा समाज कल्याण मंत्रालय आणि ट्रायबल मंत्रालय याच्या माध्यमातून छोट्या छोट्या सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या काही स्कीम्स याच्या पलीकडे फारसं काही नव्हतं आणि या स्कीम मधून मोठा उद्योजक निर्माण झालेला आहे असंही काही फार ऐकी वाट नाही। ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही भारत सरकार असेल
किंवा राज्य सरकार असेल विविध यांच्यासोबत आम्ही चर्चा सुरुवात केली आणि अक्रॉस द टेबल याला आम्ही जास्त जोर देतो ज्याच्यातून प्रश्न जे आहे उद्योजकांचे ते सुटू शकतात आणि पॉलिसी बनू शकतात. याच्यामधले अनेक पॉलिसी आम्ही बनवलेले आहेत. विशेषतः भारत सरकारने आम्हाला 2011 सालीच आमच्या चेंबरला एक रिकग्नाइज केलं आणि प्री बजेट डिस्कशनला ते तेव्हापासून आम्हाला बोलवत राहतात. आता तो पायंडा पडलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी 2012 सूक्ष्म लघु उद्योजकांसाठी जी पॉलिसी बनली 20% हे भारतातील लघु उद्योजकांकडून खरेदी करायचं. कारण भारत सरकार आणि त्यांचे जे डिपार्टमेंट पीएसयू जे आहेत हा मोठा पसारा आहे. 2,250 पीएसयू आहेत, 60-70 डिपार्टमेंट आहेत. याच्या माध्यमातून सर्व्हिसेस आणि असं सगळ्या गोष्टी ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तर हे जे लघु उद्योजक आहेत हे आपल्या देशाचा जो आर्थिक कणा आहे तर त्याला काही सपोर्ट केलं पाहिजे या हेतूने 2012 साली जी पॉलिसी बनली त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि SC ST समुदाय जो आहे हाही आज मितीला देशामध्ये 2 कोटीच्या आसपास तरुण आणि मुलं आणि हे व्यवसायामध्ये याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये स्ट्रीट व्हेंडर्स, मायक्रो एंटरप्रेन्युअर्स, ज्याला आम्ही जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत त्याला मी नॅनो एंटरप्रेन्युअर्स म्हणतो. ते मायक्रो, स्मॉल, मिडियम आणि काही लार्ज असे जर सगळं जर बघितलं तर जवळपास मुद्रा असेल किंवा स्टँडअप इंडिया या योजनेच्या माध्यमातून जे ज्यांना बेनिफिट झालेला आहे असे 2 कोटीच्या आसपास देशामध्ये हा वर्ग आहे. तर याला एक मार्गदर्शन झालं पाहिजे. फर्स्ट जनरेशन असल्यामुळे एक त्यांना मेंटोरिंगची आवश्यकता आहे. त्यामुळे काही इन्स्टिट्यूशनल सपोर्ट भारत सरकार म्हणून काय करता येईल का तर तो केला. एक नॅशनल SC ST हब मिनिस्ट्री ऑफ MSME मध्ये क्रिएट झालेला आहे ज्याचा मी त्याचा चेअरमन आहे. त्याच्या माध्यमातून आणि देशभर 15 ठिकाणी ऑफिसेस निर्माण झाले. अर्थात ही सिस्टम पूर्वी नव्हती. एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट निर्माण करण्याचं काम आणि जेणेकरून हा जो समुदाय आहे हा केवळ मागणारा नाही तर तो देणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी एम्प्लॉयमेंट दिलेला आहे. टॅक्सच्या रूपामध्ये या देशाच्या करामध्येही मोठ्या प्रमाणात भर घालतो आहे. तर केवळ हा मागणारा समाज नाही तर तो देणाराही समाज आहे. हे लार्जर सोसायटी जे आहे त्याच्याही समोर आलं पाहिजे या हेतूने आम्ही काम करतोय. आणि दुसरं म्हणजे या देशाच्या इकॉनॉमीचे एक भागीदार आम्ही कसे बनू यासाठी आम्ही काम करतो आहोत. आता या सेशन पुरतं एवढंच ठीक आहे. थँक्यू.